समास पाच रजोगुण लक्षण। हे संपूर्ण विश्व सत्व रज तमाने भरलेले आहे। प्रत्येकामध्ये हे तिन्ही गुण असतातच, त्यांचे प्रमाण कमी जास्त असू शकते। कोणतेही काम करताना त्यातल्या एखाद्या गुणाचा विशेष प्रभाव आढळून येतो, त्यानुसार ते कर्म सत्वगुणी रजोगुणी अथवा तमोगुण म्हणून ओळखले जाते। या त्रिगुणांमध्ये रजोगुण विशेष आहे। सर्वसामान्य प्रापंचिक माणसे रजोगुणी असतात, यातूनच माणूस सत्वगुणाकडे किंवा तमोगुणाकडे झेपावू शकतो। म्हणून प्रपंचात राहूनच सत्वगुणाची वाढ कशी होईल ते अवश्य बघावे। श्रीराम मुळी देह त्रिगुणाचा सत्वरजतमाचा त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण सत्वगुणे भगवद्भक्ती रजोगुणे पुनरावृत्ती तमोगुणे अधोगती पावती प्राणी त्यातही शुद्ध आणि सबळ तेही बोली जेती सकळ शुद्धतेची जे निर्मळ शबळ बाधक जाणावे शुद्ध शबलाचे लक्षण सावध परिसा विचक्षण शुद्ध तो परमार्थी जाण शबल तो संसारिक तया संसारिकांची स्थिती देही त्रिगुण वर्तती एक येता दोनी जाती निघोनिया रजतम आणि सत्व येणेचि चाले जीवित्व रजोगुणाचे कर्तृत्व दाखवू आता माझे घर माझा संसार देवकैचा आणिला थोर ऐसा करी जो निर्धार तो रजोगुण माता पिता आणि कांता पुत्र सुना आणि दुहिता इत्युकियांची वाहे चिंता तो रजोगुण बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे दुसऱ्याचे अभिलाषावे तो रजोगुण धनधान्याचे संचित मन होये द्रव्यासक्त अत्यंत कृपण जीवित्व तो रजोगुण मी तरुण मी सुंदर मी बलाढ्य मी चतुर मी सकळा मध्ये थोर म्हणे तो रजोगुण दुसऱ्याचे सर्व जावे माझेचि बरे असावे ऐसे आठवे स्वभावे तो रजोगुण संसाराचे बहुत कष्ट कैसा होईल सेवट मनास आठवे संकट तो रजोगुण आळस उठे प्रबळ करमणुकेचा नाना खेळ का उपभोगाचे गोंधळ तो रजोगुण देवकारणीला जाळू उदरा लागी कष्टाळू प्रपंची जो स्नेहाळू तो रजोगुण असो ऐसा रजोगुण लोभे दावी जन्म मरण प्रपंची तो शबल जाण दारुण दुःख भोगवी आता रजोगुण हा सुटेना संसारिक हे तुटेना प्रपंची उंतली वासना यास उपाय कोण उपाय एक भगवद्भक्ती जरी ठाके ना विरक्ती तरी येथानुशक्ती भजन करावे येथानुशक्ती दान पुण्य परी भगवंती अनन्य सुख दुःखे परी चिंतन देवाचेच करावे त्याचे ओळखीचे चिन्ह सत्वगुणी असे जाण तो रजोगुण परिपूर्ण भजन मूळ ऐसा रजोगुण बोलिला श्रोती मने अनुमानिला
आता पुढे परिसिला पाहिजे तमो गुण. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे रजोगुण लक्षण नाम समास पाचवा. श्रीराम.